केंद्र सरकार ने नुकतेच कृषी विषयक बिल संसदेत पारित करून शेती व शेतकऱ्यांवर मोठा आघात केला आहे। यांचे गंभीर परिणाम शेती व शेतकऱ्यांवर होणार असून या शेती क्षेत्राचे कंपनीकरण करून बड्या भांडवलदाराने मोकळीस देत आहे। शेती व शेतकरी सरकारच्या धोरणाने प्रचंड आर्थिक संकटात असताना हे कायदे लागू करून त्यांच्या संकटात अधिकच भर टाकत आहे। या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकाचे प्रचंड नुकसान झाले। या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारने कुठलीही मदत केली नाही। शेती उत्पादन वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले, शेतमालाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळले, यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे। केंद्र सरकारच्या या शेती व शेतकरी विरोधी कायदा याने त्यांच्या संकटात अधिकच भर पडली आहे। शेती व शेती संबंधित कायदे केंद्र सरकारने तातडीने मागे घ्यावे, शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई तातडीने द्यावी, पीक विमा तातडीने द्यावा, हमी भावाने शेती माल तातडीने खरेदी करावा, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे। या हाकेनुसार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी कवढळ येथे किसान सभेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेती व शेतकरी संबंधित कृषी विषयक कायदे तातडीने मागे घ्या, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत व पिकांचे नुकसान भरपाई तातडीने द्या, पीक विम्याचे पैसे तातडीने द्या, हमी भावानुसार शेतकऱ्यांचा माल तातडीने खरेदी करा, इत्यादी घोषणा देत कवढळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुका सचिव कॉन्स्टेबल शेख अकबर, ओम मुंडाले, महादेवराव भामंदे, शेख महबूब, रामचंद्र भासाकडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथं कौठण इथं कुपोषण निषेध मोर्चा मोदी सरकार विरोधात केंद्र सरकार विरोधात हा आज निषेध मोर्चा इथं आम्ही काढत आहोत। कारण लॉकडाऊनमुळे गोरगरीब परिस्थितीतील लोकांची अत्यंत हाल झाले, प्रवासी मजुरांचे हाल झाले, इतर लोकांचे हाल झाले, तरी केंद्र सरकार या महाराष्ट्राच्याकडे दुर्लक्ष करीत आहे। त्यामुळे केंद्राने जास्तीत जास्त केंद्र महाराष्ट्राला मदत करावी अशी या निषेध। आपण कशासाठी आज रस्ता रोको करत आहे, काय सांगाल आपण या संदर्भात? आज आम्ही शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी या देशामध्ये जे आज आमच्या पुऱ्या देशामध्ये आज 26 नोव्हेंबरला पुऱ्या देशामध्ये संप होणार आहे, आजचा संप आमचा शेतकऱ्यासाठी, कामगारसाठी, नोकरी जे पेमेंट आहे लोकांचा थांबलेला, MRP मिळाली पाहिजे, शेतकऱ्याला चांगला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव नाही, याला अन्नधान्याला भाव भेटला पाहिजे आमच्या कापसाले, आम्ही शेतकरी विमा भेटला पाहिजे, पीक विमा भेटला पाहिजे, नुकसान भरपाई भेटली पाहिजे, खडून गेलेल्या वावर त्याची बी भरपाई भेटली पाहिजे, हे सगळं आम्हाला शेतकऱ्यांना भेटलं पाहिजे, हे आमची देशभर आज याच्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत। MCN न्यूज करिता भगवान पाखरे, कौठळ।